डॉक्टर अक्षय भोईर लिखित मी ब्रह्मांड आयुर्वेद बोलतो या आयुर्वेदावरील पुस्तकाचं प्रकाशन प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर आणि डॉक्टर रामदास आव्हाडी यांच्या हस्ते ठाण्यातील काशीनाथ घाणेकर सभागृहात करण्यात आलं. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना ब्रह्मांड अचीव्हमेंट पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या पुस्तकाला मंगेश पाडगावकर यांची प्रस्तावना लाभली आहे. यावेळी कवी मंगेश पाडगावकर यांनी कविता वाचनही केलं. आणि जगावरती काऊन किती वेळ डोळे मिटून आत बसशील आणि आपलं मन आपणच आत बसशील. अगं वारा आत यायलाच हवा, मोकळा श्वास घ्यायलाच हवा. वारा आत यायलाच हवा, मोकळा श्वास घ्यायलाच हवा. म्हणून सांगतो दार उघड जीवताई, दार उघड जीवताई, जीवताई दार उघड जीवताई. फुलं तशी फुलतात, फुलं तशी असतात जीवताई, फुलं जशी असतात तसे काटे असतात. सरळ मार्ग असतो तसे फाटे असतात. गाणाऱ्या मैना असतात, पांढरे शुभ्र बंगळे असतात. कधी कधी कर्कश काळे कावळे फक्त सगळे असतात चिवतही. कावळ्याचे डावपे पक्के असतील, त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील चिवतही. पण तरी सुद्धा या जगात वावरावंच लागत, आपलं मन आपल्याला सावरावंच लागत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.